रामटेक लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. काँग्रेसकडून कुणाल राऊत, रश्मी बर्वे, ठाकरे गटाकडून उत्तम कापसे हे आग्रही आहेत तर शरद पवार गटाकडून प्रकाश गजभिये तिकिटासाठी मैदानामध्ये उतरले. रामटेक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्वाचं आहे. विदर्भातला जो रामटेक हा गड आहे, हा गड आतापर्यंत 15 वर्ष झाले त्या ठिकाणी काँग्रेसने निवडणूक लढविली, परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. आणि निश्चितच म्हणून आता आम्ही आदरणीय पवार साहेब असो, मग अनिल देशमुख साहेब असो, जयंत पाटील साहेब असो किंवा अन्य नेते त्या सुप्रियाताई सुळे असो, यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी तिकीट मिळावी म्हणून आम्ही दावेदारी केलेली आहे. आणि आज पण प्रत्येक गावामध्ये पवार साहेबाचा माणूस आहे, म्हणून आमच्या हक्काचा मतदारसंघ रामटेक होऊ शकतो म्हणून आम्ही दावेदारी केली आहे.